अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंपरी येथे नाभिक समाजाचे दोन दुकान तोडून एकतर्फी कारवाई केल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुक्यातील नाभिक समाज बांधवांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंपरी गावामध्ये 42 गावकऱ्यांनी सरकारी जागेवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक उपविभागामार्फत 2020 साली नोटीस दिल्या होत्या, परंतु त्यानंतर अतिक्रमण काढण्यासाठी कोणीही आले नव्हते। नोटीस दिल्याच्या 3 वर्षानंतर कुठलीही नोटीस किंवा तोंडी सूचना न देता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये 42 अतिक्रमणधारकांपैकी फक्त नाभिक समाजाच्या 2 भावंडांच्या दुकानाचे अतिक्रमण JCP लावून आणि तेही दुकान बंद असताना दोघे दुकानाची मोडतोड करून जमीनदोस्त केले आहे। त्याचबरोबर दुकानातील साहित्य शेजारी असलेल्या विहिरीत फेकून दिले आहे, त्यामुळे त्यांच्या सलून व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। या संदर्भात नाभिक समाजाच्या 2 भावंडांनी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अरेरावीच्या भाषा करत त्यांना हुडकावून लावल्यामुळे समस्त नाभिक समाज आक्रमक झाला आहे। या 2 भावंडांना न्याय मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अन्यथा सर्व कुटुंबासह सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। समाजाला न्याय मिळाला पाहिजे, नाभिक समाजाला न्याय मिळाला पाहिजे, नाभिक समाजाला न्याय मिळाला पाहिजे, नाभिक समाजाला न्याय मिळाला पाहिजे। चंदावार साहेबांचा निषेध असो, नाभिक समाजाला न्याय मिळाला पाहिजे, नाभिक समाजाला न्याय मिळाला पाहिजे, नाभिक समाजाला न्याय मिळाला पाहिजे। नाही छोटू भाऊ, 5-5 हजार रुपये खाल्ले म्हणते ना बाकीच्या 40 लोकांकडून। हा या त्या माणसाचा आरोप आहे, फक्त एकट्याच माणसं दोनच नाही माझ्या दुकान तोडले त्यांनी, 5-5 हजार रुपये खाल्ले म्हणते त्यांनी। हे दुकान उद्याचं, बाजूचं दुकान तोडायचं, ते दुकान तोडायचं, बाकीचे काय त्याच्या साहेबांच्या नातेवाईकांचे काय अहो त्याची मुलगी लग्नाची, आता एक सांगायची गोष्ट, मटेरियलचे पैसे होते 50 हजार रुपये म्हणे, यांनी चोरले असतील ते 100%। फक्त अहो साहेब, फक्त नवी समाजाचं 2 दुकानाला दादा घेऊ दाखवले त्यांनी, 2 दुकानाला एक याचं तोडूनच टाकलं आणि जो होता नाही केसच करून टाकू, याच्याशिवाय पर्याय नाही, कारण त्याचं नुकसान झालेलं आहे 1.5-2 लाखाचं। हा याच करा, ते दादागिरी करत होती, तिथं दादागिरीची भाषा करत होती डायरेक्ट। हा मग सामान काढू द्यायला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं, सगळ्या 40 लोकांना चालतील आणि त्यांनी 40 लोकांना मग एकालाच का वर्ध का हो साहेब, एकालाच का वर्ध, तुम्ही पण होता तिथं, हा एकच दुकान होतं तिथं, तुम्ही पण तुम्ही होते तिथं, मग एकच दुकान तोडायला आधी एकच दुकान वारणी होती का तुम्हाला, हा एकच दुकान तोडायची वारणी होती का, अरे तुम्ही पण होते ना तिथं, तुम्ही पण बोलत होते ना, हा जयस्वाल चंदावरकर साहेबांचा निषेध। आमच्या नाभिक समाज बांधवांवर चिंचोले पिंपरी तालुका जामनेर या गावामध्ये गरीब 2 नाभिक समाजाच्या कुटुंबावर दिलीप चंडावर आणि जयस्वाल हे दोघं अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता त्या आमच्या
दोघं नाविक बांधवांना कोणतीही पूर्वसूचना न देता कोणतंही त्यांना कोणती सूचना न देता किंवा लिखित सूचना न देता त्यांचं अतिक्रमण काढलं. म्हणजे अतिक्रमण काढलं म्हणजे कसं, पाचवी अतिक्रमण काढलं. आमचे दोघं बांधव दुकान बंद करून आपल्या घरी गेले असता दुपारच्या वेळेस येऊन त्यांनी डायरेक्ट जेसीबीच्या पावड्याने त्या दुकानावर घावा घालून दोघं दुकानाचे दोन दोन तुकडे करून बाजूच्या विहिरीत सामा साहित्यासहित विहिरीत टाकून दिल्याने आणि दुकानं बंदच होती. आमचे दोघं बांधव घरी जेवायला गेले होते आणि ते आल्यानंतर त्यांनी ते दृश्य पाहिलं, त्यांचं कुटुंबाने पाहिलं, अक्षरशः ते रडायला लागले. कारण गावामध्ये कोणतंही कामधंदा नाही, त्यांच्याकडे जमीन नाही, पोट भरण्याचं साधन फक्त आपलं एक छोटंसं सलून दुकान, आणि त्या दुकानाची अशी दुर्दशा या दोघं अधिकाऱ्यांनी केली. का? कारण त्यांनी 25/2/2020 रोजी त्या गावामध्ये जे 42 अतिक्रमणधारक आहे त्यांना त्यांनी नोटिसा दिल्या होत्या. नोटिसा दिल्यानंतर 2-3 वर्ष कोणीही ढुंकून पाहिलं नाही, कोणीही अधिकारी किंवा अधिकारी पथक घेऊन तिथं अतिक्रमण काढण्यासाठी आला नाही. आणि अचानक येऊन ज्या गावातील कोणाच्या सांगण्यावरून म्हणा किंवा काही कोणत्या हेतूने म्हणा या येऊन त्यांनी आमच्या या नाभिक समाजाच्या दोघं गरीब कुटुंबावर हा अतिक्रमणाचा घाला घातला. मारीची पाडी आलेली आहे. आज दोघं कुटुंब 4 दिवसापासून अक्षरशः सैर झालेले आहे. त्यांचा म्हणजे त्यांना जीवन कसं जगायचं, पुढचा मार्ग कसा काढायचा, जे 100-200 रुपये रोज रोजीरोटीने काढायचे आज त्या रोजीरोटी त्यांची बंद झाली. त्यांना जीवन कसं जगायचं हा मोठा ताण त्याच्यावर पडतो आहे. तर माझी एकच विनंती आहे सर्व अधिकारी वर्गांना की साहेबांना की बुवा माझ्या ह्या दोघंच बांधव तुम्हाला दिसले का, इतर 40 अतिक्रमणधारक यांचं तुम्ही काय करणार आहात. म्हणजे त्या ज्या समाजाच्या मागे किंवा समाजाच्या व्यक्तीच्या मागे कोणी नसतं मग त्याच्यावर असा अन्याय ह्या अधिकाऱ्यांनी का करायचा, का कशा करता केला. आणि जेव्हा माझ्या बांधवांनी त्यांना विचारलं विनंतीपूर्वक की तो साहेब फक्त तुम्ही आमच्या दोघांचेच अतिक्रमण काढताय, तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी या चांडकने त्या चंडवारने अरेरावीची भाषा केली की मला फक्त या हजामाचे दोघं दुकानं काढायची आहे. या भाषेत त्यांना जातीवाचक एक प्रकारे वाक्य काढून आम्हाला एक प्रकारे त्यांना शिवीगाळीच केली. कारण या हजामाचे दोघं दुकानं काढायची मला त्यांनी परवानगी दिली आहे आणि मी ते काढणारच. माझं कोणीही काही वापर करू शकत नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही डायरेक्ट फौजदारी करू शकता. म्हणजे बघा आता हा किती मजूर अधिकारी आहे. आज ठीक आहे बाबा तुला 1,00,000 रुपये पगार असेल, तुझ्या माझ्या कोणती वेगळी शक्ती असेल, पण माझ्या गरीब कुटुंबाचा कोणी सहारा नाही आहे. परंतु मी माझ्या नाभिक संघटनेमार्फत त्यांना विनंती करतो की तुम्ही जे बी काही केलं असेल पण ते तुम्हाला योग्य वाटेल तुम्ही केलं, परंतु ह्या माझ्या दोघं कुटुंबाला शासनाने व या सर्व अधिकाऱ्यांनी न्याय द्यावा अशी मी माझे तहसीलदार साहेब यांना विनंती करतो. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.